श्री क्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय महाराजांचा दिंडी सोहळा पंढरपूर वरून पिंपळनेरला आल्यानंतर दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजता निळोबाराय मंदिरासमोर हरिभक्त परायण एकनाथ महाराज चत्तर शास्त्री यांचे हरिकीर्तन झाले। याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी या अभंगावर महाराजांनी निरूपण केले। हरिभक्त परायण एकनाथ महाराज चत्तर शास्त्री म्हणाले, मनाने परमार्थ करायला हवा, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, गुरुकृपा म्हणजे भगवत कृपा असते, त्यासाठी सन्मार्गाने जायला हवे। या काल्याच्या कीर्तनामध्ये महाराजांनी श्रीकृष्ण भगवान यांच्या बालचरित्र, कंसाचा वध, पुतना वध, गोपाळकाला यावर चिंतन केले। शेवटी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल अशा जयघोषामध्ये दहीहंडी फोडून सर्वांना दयालयाचा काला वाटण्यात आला। त्यानंतर श्री संत निळोबारायांची आरती झाली। यावेळी सर्व बारकऱ्यांचा व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहुयात। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीलेचा आपण कीर्तन करणार आहोत। आपण भगवान कृष्ण परमात्म्याची लला खूप वेळेला परमपूजी मी पलीकडे जाऊ देणार आहे, मला दर्शन दिल्याशिवाय तुला पलीकडे जाता येणार आहे। यमुना आता रागवलेले यमुना इतकी वृद्धिंगत झाली, इतका प्रवाह वाढू लागला, वसुदेवाच्या नाकाकोंडात ज्यावेळेला पाणी हे जाऊ लागलं, वसुदेव घाबरे झाले ना, मग देवाला दया आली, पण देवाने आपला डाव्या पायाचा डावा अंगठा यमुनेला दिला। आपल्या डोक्यावरचा भगवान कृष्ण परमात्मा यशोदेजवळ ठेवला आणि जड अंतकरणाने यशोदेची माया नावाची जी मुलगी आहे ती उठली, आपल्या टोपलीमध्ये घातली, माया घेऊनही निघाला। हा कुठला व्यवहार आहे महाराज? आनंदी जन्मचे जन्म तपश्चर्या करून देव मिळवायचा तो दुसऱ्याला द्यायचा आणि तिची माया आपण घ्यायची, पण नाईला जे देवाची आज्ञा, भगवत भक्त देवाच्या आज्ञेपुढे जात नाही। वसुदेवानी माया आणली आणि माया काय करते म्हणून असा टाव फोडल्याबरोबर रडे माया करिया कांत नामा म्हणे उठते दूध, तिच्या एका रडण्याच्या आक्रोळीने सगळे झोपलेले पहार करी उठले आणि मग लक्षात आलं हा देवकीला आठवा मुलगा झाला। कंसापर्यंत बातमी गेली, मुलगा का मुलगी काही कळलं नाही, भयावह झालेल्या कंसाने धावत धावत कारागृहामध्ये आला, देवकीच्या हातातून ते मूल हिसकावून घेतलं, त्याच्या पायाला धरलं, गर्ग पहिला वेळा उठला पुतणीने, देवाने पुतना कंठा कनिष्ठ केली। मग मावळ भट्ट नावाच्या एका ब्राह्मणाने राक्षसाचं रूप राक्षसाने ब्राह्मणाचं रूप धारण केलं, देवाने ब्राह्मणाला संरक्षण अभय देईल म्हणून वचन दिलं, म्हणून मावळ भट्टाला मारलं नाही, त्याची फजिती केली आणि काग बगरेखा मारिले बाळपणी अवघेला इथे खाली कपट्या मावळ भट्टा दिले आचपाक्या आचपाक्या सुवर्णाच्या गोट्या डाव मांडला, विटुदांडू विटुदांडू चौगुणाचा चेंडू डाव मांडिला, डाव मांडिला येणे झेंडा रोविला, गजर हरी नामाचा झेंडा रोविला। भगवान कृष्ण परमात्मा खूप खेळ खेळले, खेळ खेळल्यानंतर सगळे थकले, त्यांना कृष्णा आता भूक लागली, खेळ मोडावा परत भगवंताने म्हणलं चला वळू गाई बैसू जेऊ एकी ठाई बहु केली
कायदेशीर तलाकाई तलाताई राणा सभी घेऊन सुखया स्वामी सद्गुरुनाथे सुखया स्वामी सद्गुरुनाथे अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.